आपण आता करूया बेसनाचे लाडू। त्याच्यासाठी मी एक कढईत साजूक तूप घातलं आहे आणि आता आपण ते जरा तापलं की त्याच्यात डाळीचं पीठ घालू आणि भाजून घेऊया। आणि नेहमी कुठचाही पदार्थ छान मंद गॅसवर भाजला की भाजला छान जातो, म्हणून मंद गॅसवर भाजायचं। आता मी त्याच्यात हे डाळीचं पीठ घालते। ह्याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। झाल्यानंतर गॅस बंद करून त्याच्यात थोडंसं दूध घालायचं म्हणजे लाडू हलका होतो। लाडवात घालण्यासाठी आता पिठी साखर घ्यायची, पण लाडू कोमट झाल्यानंतर त्याच्यात घालायचे आणि पिठी साखरीत शक्यतो कुठे गुठळी नको, चाळून घ्यायची किंवा छान बारीक करून घ्यायची आपण। आपलं लाडवाचं पिठी साखर घालून सगळं तयार झालं आहे। आता आपण लाडू वळूयाचे। लाडू वळताना आपल्याला जेवढा लाडू मोठा असेल, मोठा हवा असेल, लहान हवा असेल त्याप्रमाणे घ्यायचा। त्याच्यात हे असा बेदाणा घ्यायचा, त्याला असा बेदाणा घेऊन आपल्याला आपण नेहमी वळतो त्याप्रमाणे लाडू वळायचा।